सांगली जिल्ह्यात आणि पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळं आणि धरणांमधून करण्यात येत असलेल्या विसर्गामुळं कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होतीये. कृष्णा नदीची पाणी पातळी 55 फुटांवर गेली आहे. कृष्णा नदीवरील पलूस तालुक्यातील नागठाणे बंधाराही पाण्याखाली गेलाय. यामुळे वाळवा, नागठाणे, शिरगाव, नागराळे या गावांचा संपर्क तुटलाय. सांगलीच्या अनेक भागात पाणी शिरलंय. हळूहळू पाण्याची पातळी वाढत आहे. जिल्ह्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पावसाचा जोर वाढलाय.